आणि महत्त्वाची गोष्ट कसं आहे, खास ट्रिक्स वापरून करणार आहे, एकदम खमंग आणि कुरकुरे. ते ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हाला आवडेल, जरा आपण डिफरंट स्टाईलमध्ये केलेली आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हे मी पोहे घेतलेले आहेत आणि पोहे पावसर घेतलेले आहेत आणि ह्याला स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे आणि हे आता बघा मस्त असं सुटसुटीत पण झालेलं आहे. महत्वाची गोष्ट कसं आहे मित्रांनो, पोहे जास्त भिजून नाही द्यायचे, नाही का? जास्त भिजल्यामुळे काय होतं, पोह्याचा असा गाळ होतो. वरच्यावर धुवून आपले लगेच त्याला असे चांगले कोरडे करून घ्यायचे, म्हणजे असे खूप छान पोहे होतात, म्हणजे सुटसुटीत होतात. ही कढाई गरम कराय ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी तेल ओतते. हे तेल थोडस ओतायचं आणि त्याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकणार आहे. हे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. आता त्यामध्ये मी टाकणार आहे आणि गॅस थोडासा बारीक करते, कारण का तेल पण गरम झालेलं आहे. आणि थोडा आता मोठा करते. कसे आपण जरा वेगळ्या पद्धतीने अशी पोह्याची आहे ना, खास आणि खमंग अशी रेसिपी करणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, शेंगदाणे जर असे कडक झाले, म्हणजे जास्त आपण तर नकर पूर्ण द्यायचे, मस्त पैकी असे कडक करून घ्यायचं. आणि जेव्हा पोहे जेव्हा आपले तयार होतात ना, तर हे शेंगदाणे मसाल्यामध्ये मिक्स होऊन एवढी भारी अशी चव येते ना, तर खूपच छान येते. आता हे चांगले असे आपण याच्यामध्ये असे कडक करून घेणार आहोत. तर बघू शकता शेंगदाणे असे आपले लालसर झालेले आहे. आणि जास्त करपून नाही द्यायचं आपण, त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची. आणि हिरवी मिरची पण आपण छान अशी कडक करून घेणार आहोत. आणि हे जिरी मोहरीची थोडीशी फोडणी द्यायची. आणि कसं आहे मित्रांनो, ह्या दोन गोष्टी जर चांगल्या व्यवस्थित आपण परतून घेतल्या ना, तर चव अशी खूप छान येते. आणि पोहे म्हणलं तर कसं सकाळ सकाळचा नाश्ता असतो, सगळ्यांनाच असं आवडणार असतो, झटपट होणार याची रेसिपी. आणि थोडस असं हलवत राहायचं, म्हणजे खाली कडक करून होतात. तर आपली हिरवी मिरची पण छान अशी कडक झालेली आहे आणि शेंगदाणे पण झालेले आहेत. तर त्यामध्ये मी थोडस डाळ घेतलेली आहे, ती टाकायची. ही बासकी डाळ आहे आणि हिचा वापर केला तरी चलतो, नाही केला तरी चलतो, पण केल्यामुळे कसं होतं जरा चव अशी छान येते. आणि हे पण छान आपण फ्राय करून घ्या. आणि कसं आहे मित्रांनो, हीच स्टेज आहे ना खूप महत्वाची असते, कारण इथेच आपले मसाले वगैरे व्यवस्थित मिश्रित झाले तर आपल्या पोह्याला पण छान अशी चव येणार. आता त्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत. कांदा मी दीड कांदा चिरलेला आहे, तो असा बारीक चिरून घेतलेला आहे. आणि कढीपत्ता पर आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. आता जोपर्यंत आपला कांदा तिकडे फ्राय होतोय ना, तोपर्यंत आपण काय करणार आहे मित्रांनो, आता हे पोहे याच्यामध्ये आपण ना हळद टाकून घ्यायची. आणि हळद पण तसं आपल्या सोयीनुसार टाकून घेणार आहे आपण, चवीनुसार मीठ टाकायचं. हा, आणि बरेच जणी काय करतात बघा, तेलामध्येच हळद आणि मीठ टाकतात, पण आपल्याला तसं करायचं नाही. थोडीशी अशी कोथिंबीर टाकायची. हा, आणि इथंच आपण त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं बघा, याच्यामुळे घ्यायचं. हे असं केल्यामुळे काय होतं, आपलं मिश्रण ना पूर्ण पोह्याला असं व्यवस्थित छान असं लागतं. आणि जरी थोडीशी हळद कलर कमी वाटायला, तर आणखी थोडी हा टाकू शकतो. इथंच आपण चेक करणार आहे सगळं मिश्रण. हीच खास ट्रिक आहे आपल्या रेसिपीमध्ये, म्हणून तुम्हाला म्हणलो होतो आपण वेगळ्या पद्धतीने अशी पोह्याची रेसिपी करणारी आणि झटपट होणारी अशी. तर बघू शकता हे असं मिक्स केल्यामुळं तिचं मीठ आणि मिश्रण प्रत्येक पोह्याच्या कणाला असं व्यवस्थित असं मिक्स होते बघा. आपला कांदा पण छान असा लालसर झालेला आहे. आता त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत. आणि मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याच्या बारीक अशा थपा करून घेतलेल्या आहेत. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडस असं हलवून घ्यायचं. आपला कांदा ते सर्व असं टोमॅटो सगळं असं मिक्स झालेलं आहे तेलामध्ये. आणि याच्यात आपण सगळेपुरतं मीठ किंवा हळद पण तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही टाकू शकता. आता हे पोहे आहेत ना, ते आपण असं टाकून घेणार आहोत. असे पोहे आपण मस्त की त्याच्यात टाकून घ्यायचे आता आपल्याला. तर बघू शकता आपण जे पहिलेच केलेलं आहे ना, त्याच्यामुळे बघा ऑलरेडी काय आपलं अर्धं काम इथंच झालेले, कारण आपण ते असे मीठ मसाला वगैरे लावून घेतलेलं आहे ना, त्याच्यामुळे आता आपल्याला जास्त झंझट राहिली नाही. आता आपण फक्त फ्राय करून घ्यायचं आणि हाताच्या सहाय्याने असं सुटसुटीत करून घ्यायचं आणि त्याचं व्यवस्थित सोडायचं. तर असं आता हळूवारपणे असं हलवून घ्यायचं. तर आपण पहिलेच मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आता मीठ टाकायची गरज नाही. हां, बघू शकता कसे सुटसुटीत पण होतात आणि खायला पण एकदम मस्त लागतात. आत्ताच किती छान असा वास सुटलेला आहे.
आणि कलर पण बघू शकता मस्त असा आलेला आहे आता हे व्यवस्थित असं आपण हलवून घ्यायचं सगळं तर बघू शकता हे मस्त असं आपलं हलवून पण झालेलं आहे तर बघा हे किती छान असं झालेलं आहे तर बघू शकता जरा डिफरंट स्टाईलमध्ये आपण ही पोहे तयार झालेले आहे आपले तर खूपच छान आहे आता काय करणार आहे आपण एक मिनिट असं ताट ठेवणार आहे थोडीशी अशी कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर टाकल्यावर आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत एक मिनिट असं वापरून द्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचा तर बघू शकता मस्त असा खमंग वास सुटलाय आणि अशा प्रकारे आपले मस्त पैकी पोहे तयार झालेले ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका घंटीचं बटन अवश्य दाबा तर चला भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये धन्यवाद धन्यवाद